उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या निलंगा तालुक्यातील अनेक गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे निलंगा तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांचे सततचा पाऊस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरता तात्काळ पंचनामे करावेत. तसेच एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले आहे. निलंगा तालुक्यातील निंबाळा, भूतमुगळी, हरिजवळगा, हासोरी, कासारशिरशी, रामलिंग मुदगड यासह तालुक्यातील अतिवृष्टीबाधित गावातील नुकसानीची पाहणी केली. जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम 2022 मधील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शंखी गोगलगाय व इतर कृमिजन्य किडींद्वारा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली खरीप हंगामातील सर्व पिके बाधित झाली आहेत. केंद्र शासनाच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषांप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरता सदर पंचनामे तात्काळ पूर्ण करून पंचनाम्याचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करण्याबाबतच्या सूचना यावेळेस खासदार राजे निंबाळकर यांनी संबंधितास दिल्या. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, महाराष्ट्र राज्य बाजार समिती उपसभापती संतोष सोमवक्षी, बजरंग जाधव, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे, किशोर भोसले, रमेश पाटील, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.